खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाच्या आणखी एका खासदाराने राजीनामा दिलाय शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिलाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत कळवलं आहे मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता राजीनामा देत असल्याचं हेमंत गोडसे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ या या शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं आश्वासन दिलं पण आता त्यांच्याच पक्षाचे खासदार बडे नेते हेमंत गोडसे यांनी टोकाचा निर्णय घेतलाय मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ते राजीनामा देण्याचा निर्णय हेमंत गोडसे यांनी घेतलाय याआधीही शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी हीच भूमिका घेत राजीनामा दिला होता आता याच घटनेची पुनरावृत्ती करत खासदार हेमंत गोडसे यांनीही राजीनामा दिलाय शिंदे गटाच्या दोन खासदारांनी राजीनामे दिल्याने एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येते राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने मराठा समाज नाराज असल्याची भावना असल्याचं म्हणत शिंदे गटाच्या आतापर्यंत दोन खासदारांनी राजीनामा दिलाय राज्यातलं मराठा आंदोलनाचं स्वरूप आणि परिस्थिती तणावपूर्वक होत असताना नेत्यांच्या अशा राजीनामा सत्राने वरिष्ठांची डोकेदुखी आहे आता या राजीनामा देणाऱ्या रा नेत्यांच्या रांगेत आणखी कुणाची भर पडणार खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा दिलाय अध्यक्ष नसल्याने त्यांनी कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्त केलाय त्यामुळे ओम बिर्ला त्यांचा राजीनामा स्वीकारतात का हे पाहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका